जिंदाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे झालेच पाहिजे एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे झालेच पाहिजे कामगार एकजुटीचा विजय असो विजय असो कामगार एकजुटीचा विजय असो विजय असो हम सब एक हे एक हे हम सब एक हे एक हे नमस्कार, मी सच्चिदानंद पुरी. आपण पाहत आहात न्यूज एसटी विलीनीकरण. मित्रांनो, आज 25 फेब्रुवारी, आज सुनावणीचा दिवस आहे. सुनावणी बाबतीत काय होईल आपण थेट संवाद साधूयात आझाद मैदान मुंबई येथील कर्मचाऱ्यांशी. नमस्कार ताजुद्दीन भाई, काय सांगताल? आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा खरंच अंत पाहत आहे का सरकार? का आणखी सुनावणी पुढे सरकल? सर्व अखंड महाराष्ट्र राज्यातील 95,000 एसटी कामगारांचे लक्ष आजच्या तारखेकडे लागलेले आहे. माग 22 तारखेला तारीख होती, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या अभिप्रायावर सिग्नेचर नाही आल्यामुळे ती 25 तारीख देण्यात आलेली आहे आणि संबंध राज्याचे आजच्या तारखेकडे लक्ष लागलेले आहेत. आणि आता तरी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या अभिप्रायावर सही करून या महाराष्ट्रातील 95,000 एसटी कामगारांना जे त्यांनी आतुरतेने वाट बघत आहे आणि कोर्टाची त्यांच्या अहवालाची तर ते त्यांनी सही करून देतील अशी आशा संबंध एसटीचा कर्मचाऱ्यांना लागलेली आहे. आणि आज जे काही निर्णय येईल ते संध्याकाळपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे. माननीय गुणरत्न सदावर्ते साहेब आपले चांगल्या प्रकारे युक्तिवाद करून आपल्याला न्याय मिळून देतील. आमचा माननीय गुणरत्न सदावर्ते साहेबावर व संविधानावर आणि माननीय उच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आज काही ना काही गोड बातमी येण्याची दाट शक्यता आहे. कोरे काका, गोड बातमी येण्याची दाट शक्यता आहे, काय सांगताल? सरकार आज परत पळपुटे बाजीरावची भूमिका करेल एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत? अजिबात करू शकणार नाही, कारण त्यांनी 12 आठवड्याचा कालावधी मागून घेतला होता, त्यापैकी 14 आठवडे त्यांनी घेतले. त्याच्यानंतर ही अभिप्रायावरती सही न करताच तो जमा केला, पण न्यायालयाने खडसावून सांगितलेलं आहे की जो अभिप्राय आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सहीनं हा आजच्या तारखेला सादर केला पाहिजे, म्हणून त्यांनी कुठलीही पळवाट न काढता निश्चितपणानं आज या ठिकाणी अभिप्राय सही करून पाठवतील आणि आपल्याला गोड बातमी मिळेल. बघा, अभिप्राय सही करून मुख्यमंत्र्याला पाठवावंच लागेल. एकंदरीत काय सांगतात, एसटी कर्मचाऱ्यांची सरकार निराशा करणार, फसवणूक करणार का एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करणार? आता हे बघा, 3.5 महिन्यापासून आपले मुख्यमंत्री झोपलेलेच आहेत. मला वाटतं परवा माननीय न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांना बहुतेक जाग आली असेल, खडबडून जागे झाले असतील, त्यामुळं त्यांनी झोपेतून उठल्याच्यानंतर त्याच्यावर सही केलेलीच असेल आणि तो अभिप्राय आज माननीय न्यायालयामध्ये सादर होईल अशी या राज्यातील 12 कोटी जनता व 92,000 एसटी कर्मचाऱ्यांची आशा लागून राहिलेली आहे. त्यामुळं आज मुख्यमंत्र्याच्या अभिप्रायावर सही होणं आणि तो अभिप्राय माननीय न्यायालयात दाखल होणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाहूयात आता मुख्यमंत्री झोपेतून उठलेत का अजून झोपेमध्ये आहेत, मग त्याच्यावरती माननीय न्यायालय काय न्यायालयाची काय भूमिका असेल हे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळणारच आहे. बघा, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारची आणि न्यायालयाची भूमिका एसटी कर्मचाऱ्याबद्दल काय असणार आहे ते कळणार आहे. गेल्या 4 महिन्यापासून सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झोपीचं सोंग घेतलेलं आहे असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. इत्यंभूत माहिती अशी आहे की 8 नोव्हेंबर रोजी न्यायालयानं 3-सदस्यीय समिती गठीत करायला सांगितलं सरकारला, परंतु सरकारनं जे काही सगळे अधिकार आहेत ते त्यांच्याकडे ठेवले. म्हणजे अहवाल कुणाला द्यायचा कुणाला नाही, अहवाल कुणी पाहायचा अहवाल द्यायचा कसा आणि कुणाच्या अभिप्रायाशिवाय अहवाल कोर्टाकडे जाणार नाही, तर एकंदरीत पाहता इथं हुकुमशाही चालते असं वाटत आहे. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यावर परत एकदा आज निराशेची कुराट कोसळती का एसटी कर्मचाऱ्यांना आज न्याय द्यायला परत विलंब होणार नाही, परंतु एसटी कर्मचारी म्हणत आहेत माननीय डॉक्टर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब आणि माननीय ॲडव्होकेट डॉक्टर जयश्रीताई पाटील मॅडम हे आम्हाला न्याय मिळवून देणारच आहेत, आमची एकजूट त्यांच्या पाठीमागं आहे आणि एकजूट हीच आम्हाला विलीनीकरण भेटून देईल. आज 100% आमच्या विलीनीकरणाच्या लढ्याला दिशा भेटणार आहे. सच्चिदानंद पुरी, आझाद मैदान मुंबई. धन्यवाद. कट करा.